गिरणी कामगार व वारसांचा महामेळावा मुंबईत संपन्न. शनिवार दिनांक 15 जुलै रोजी सर्व गिरणी कामगार व वारसांचे पुनर्वसन मुंबईतच झाले पाहिजे या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने सामील होऊन गिरणी कामगारांचा महामेळावा मुंबईत आमदार सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील गिरणी कामगारांनी व वारसांनी या महामेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या एकीचे शक्तीप्रदर्शन केले. हा महामेळावा वडाळा येथील निको हॉल येथे संपन्न झाला असून आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सुनील राणे यांनी गिरणी कामगार व वारसांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गिरणी कामगारांना लवकरच घरे मिळतील असे वक्तव्य देखील त्यांनी केले. या मेळाव्याचे आयोजन गिरणी कामगार वारसा संघर्ष सेवा समितीतर्फे करण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष आनंद मोरे, सचिव हेमंत गोसावी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सहसचिव अर्जुन एंजल तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी हा मेळावा संपन्न झाला. आजच्या मीटिंगचे अध्यक्ष आनंद मोरे, हेमंत गोसावी सरचिटणीस, अभिजीत राणे, आणि गिरणी कामगार शासनाच्या गिरणी कामगार कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र सुनील राणे आणि सर्व गिरणी कामगार बंधू माता भगिनी बालमित्र, बऱ्याच दिवसाच गिरणी कामगारांचं स्वप्न होत की हक्काची घर मिळावी म्हणून, आणि हक्काची घर मिळण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही हाऊस मध्ये भांडत होतो, गिरणी कामगारांचं सुख दुःख आम्ही दोघेही जवळून पाहत होतो, आणि अशा परिस्थितीमध्ये आणि त्यावेळेची परिस्थिती आणि आज काही ग्रामीण भागांमध्ये काही गिरणी कामगार आहेत त्यांची परिस्थिती आज पाहिल्यानंतर पायात त्यांच्या चपला सुद्धा नाही, अशी या गिरणी कामगारांची परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये जे खरोखर काम करणारे जे गव्हर्नमेंट पाहिजे होतं, जे ग्रासरूटला आमदार काम करणारे आज ह्या मंत्रिमंडळात आहे, एकनाथ शिंदे साहेब असू दे, ग्रासरूटला जाऊन काम करणाऱ्या माणसांना एखादं काम करताना एखाद्या कामाचं डिसिजन घेताना तो झटकन घेऊ शकतो, अधिकाऱ्यांना विचारत बसत नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेब पण त्याच पद्धतीने काम करणारी ही माणसं आहेत. त्या दिवशी सह्याद्रीवरती राणे साहेबांनी मीटिंग घेतली होती आणि या राणे साहेबांना साथ देण्यासाठी पंडित साहेबांनी या कमिटीवरती माझी अपॉइंटमेंट केली. जाहीर अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्या दिवशीची परिस्थिती होती की आम्ही सांगत होतो जास्तीत जास्त गिरणी कामगार जास्तीत जास्त रोजगार चालायला. त्या दिवशी पावणे 4,000 लोकांना आम्ही सांगितलं संजय साहेबांना, राणे साहेबांनी सांगितले की जास्तीत जास्त हे 6 महिन्यात चालत गेला पाहिजे ह्या मताचं राणेंनी सांगितलं संजय साहेबांना. त्यावेळी शिंदे साहेब सुद्धा होते, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच मीटिंगमध्ये सांगितलं 6 महिने नको 3.3 महिन्या त्यांना चालत द्या. गतीने करायचं आणि काम गतीने चालत पाहिजे. ज्यांना सुख दुःख माहिती नव्हत्या अशी माणसं त्या मोठमोठ्या कृतीवरती बसली, पण गिरणी कामगारांना सुख दुःख ओळखू शकले नाही. आज आमच्याची जबाबदारी टाकली आहे आणि जास्तीत जास्त माझी अध्यक्षांना विनंती आहे ह्या कामाचे आपण पाठी लागले आहे. जेवढी मेहनत तुम्ही घेतली तेवढी मेहनत फुकटली, पण आता फुकट जाणार नाही. आता
शासन आज आले दिल्ली कामगारांना मदत करणारे कार्यकर्ते आहेत. मी तुम्हाला बोलू शकतो माझ्या जीवनामध्ये अशक्य शब्द नाहीये, अशक्य शब्द नाहीये. तुम्हाला काही उदाहरण डोळ्यासमोर देतो. दिल्ली कामगारांचा प्रश्न होता परंतु तो माझ्या हातात नव्हता. आज शासन माझं आहे त्याच्यामुळे हे दिल्ली कामगारांचा प्रश्न आमच्या हाती आहे. आज बघा ना मुंबईचे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं तर माझी चार पाच काम आहेत. ह्या कामांच्या पाठी तुम्ही उभे राहा, मी ताकदीने तुमच्या पाठी उभा राहील. त्यावेळी साहेबांना एवढंच सांगितलं होतं माझ्या बॅनर एकरवरती ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग साहेबांसुद्धा माझे दिल्ली कामदार राहत होते. त्या बॅनर एकर जमिनीवरती जे दिल्ली कामदार राहणार मिनिमम 500 कार्पेट देऊन त्यांना हक्काचं घर द्या आणि त्या पद्धतीने बिल्डिंग साहेबचं डेव्हलपमेंट चालू आहे. कोणी पावसींचा प्रश्न बिल्डिंग साहेबांना 2,226 पोलिसांना विदेश आहे पोलिसांना मागचं गव्हर्नमेंट होतं. ह्या गव्हर्नमेंटनी त्याला मिनिमम 50 लाख भरा आणि 500 कार्पेट अशा पद्धतीने सांगितलं. त्यावेळी त्यावेळेचे गृहनिर्माण मंत्री आवडता ज्यांना मी सांगितलं की साहेब मी माणसं 500 कार्पेट दिला 50 लाख तुम्ही सांगता ही माणसं आणणार कुठे हा पैसा. हे पोलीस लोक अण्णा उद्या येतात का पोलीस त्याला रिटायर झाला तर नाही म्हणजे त्याला 12 लाखाची सर्व्हिस मिळते आणि 12 लाखाच्या सर्व्हिस मिळाल्याने ते पैसे म्हणजे याची सर्व्हिस मिळाली आणि पैसे कोणते पैसे कुठून आणणार. दाढीने ध्यान ठेवले तरी तो पैसा येऊ शकत नाही अशी परिस्थिती आणि त्यात तुम्ही 50 लाख त्याला कुठून आणून सांगता. त्यावेळी ऐकायला तयार नाही, फुकट आम्ही देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही तुम्ही? इतरांना काही गोष्टी देऊ शकता. देवेंद्र फडणवीस करतात, देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर मी त्यांना एवढं सांगितलं की साहेब तुम्ही जो शब्द दिला आहे तो शब्द मी जाहीरपणे आज सांगत नाही पण तो शब्द तुम्ही पूर्ण करा. आणि त्या पद्धतीने साहेबांनी सांगितलं त्यांचा मी पाहतो आणि जे पंचवीस साहेब होते त्यातून अजून 10 लाख कमी केल्या आणि 15 लाखामध्ये 500 कार्पेट पोलिसांना मान्य केलं. देश पाहिजे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये हा गरीबांचा वर्मा दिला नव्हता. गरीब असला त्यांची सुद्धा बायका मुलं होती. अशा परिस्थितीने मुंबईचे सर्व पोलीस बांधवांना 500 टार्गेट 15 लाखाला द्यायचे शासनाने जाहीर केलं. मी सगळ्यांकडून तुम्हाला सांगतोय की अशक्य हे नाहीये माझ्या पत्रकोशामध्ये. त्यामध्ये हे दोन्ही तुम्ही यशस्वी करेल हा दिल्ली कामगारांचा प्रश्न अशक्य नाही आणि हे शक्य करणार आणि जास्तीत जास्त आणि राणे आज अध्यक्ष आहे ना. राणे या दोन शब्दासाठी मी संपूर्ण मुंबई आघाडी त्यांच्या मदतीला दुसरे राणे आले हे दिल्ली कामगारांचं इश्यू सुद्धा सुटलं पाहिजे. तुम्हाला एक माहिती नसेल मुंबईचे जेवढ्या जिल्हे आहेत सांगितलं नसेल जिल्ह्याच्या शाळे आहेत त्यांना उद्या डेव्हलपमेंट झाले असते तर 300 टार्गेट मिळत होतं फक्त 300 टार्गेट. मी पंडित साहेबांना सांगत आहे मधी आमच्या इथे स्क्रीनिंगचे मला माहिती आहे स्क्रीनिंगचा काय इथे सारखे असते तर आपण काहीतरी तिथे वाढवूया. तर साहेबांनी एवढं सांगतं चाललं की 105 वाढवलं. 105 म्हणजे आपले आत्ताची जे रूम आहे 180 आहे त्याचे डबल होते 105 आणि अशा प्रकारे 105 300 अधिक 105 म्हणजे 405 देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आणि हे 300
गांधीजींना देत असताना मुंबईतील सर्व जिल्ह्यांच्या शाळेना मग ते एनसीसी असू दे त्यांना एकशे पाच म्हणजे एकूण 405 अशा पद्धतीने असे ते प्रश्न स्वतःच सोडवणारा पाहिजे आणि विषय मांडणारा आंदोलन केले आता एवढी दोन तीन इथे घेतली फक्त एकच उपोषणाचा जो माझ्या प्रसंग झाला नाही तुम्ही आंदोलन कधी केली नाही किंवा तुम्हाला सत्याला उपोषणानं बघायला मी फक्त ते गेले काम यायचा तुम्ही सावशिंगच्या वेळी दोन दिवस फक्त मी बदलो पण दोन दिवस उपोषणावर बसलो तर दोन किलो बदल कमी झाले काय पण अशाच पद्धतीने काम करणारा हा कार्यकर्ता आज नाही होतं तुमच्या आशीर्वादाने दिल्ली आमदारांचं कृतित्व महाराष्ट्रातील 288 आमदारांमध्ये टॉप सिनियर आमदार आहे परंतु जनतेच्या कामासाठी मी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही आता हे पात्रता करायचं अमुक करायचं त्या दिवशी काय त्या दिवशी मी शिंदेकर आमचे रामेकर होते परत देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनाही सांगितले साहेब ज्यावेळेस गिरणी कामदारांना आपण फॉर्म दिले त्यावेळेस काही गिरणी कामदारांना ते तुम्ही जे मेसेज पाठवले ते मेसेज मिळाले मिळाले आणि त्याच्यामुळे ते फॉर्म भरायचे काही कामदार राहिले तर त्यांना फॉर्म मिळालं पाहिजे हा मतदार संघ आणि त्यांनाही हक्काची गरज मिळाली पाहिजे त्या पद्धतीने सांगत असताना कामगार मंत्री ठाणेसाहेब होते ठाणेसाहेब मी पाहायचं कामगार मंत्री स्वतः सांगताय की मी सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये जाऊन हे फॉर्म घेऊन त्या कामगारांना मी भेटले साहेब असंच करा ग्रामीण भागामध्ये जाऊ कारण हे काम हे शासन जनतेपर्यंत जाणाऱ्या वरून सुप्रीम बसून आदेश देणारे हे शासन नाही आहे एवढं आजच्या पद्धतीने जास्तीत जास्त लवकर तुमचा हा जो प्रश्न आहे आम्ही सोडवणार ही काळ दगडांची वेग आहे एवढंच सांगून मी माझे जय महाराष्ट्र जय हिंद. सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आता नव्यानेच ज्यांनी शपथविधी घेतला असे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वामध्ये गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीच्या आजच्या या महामेळाव्यामध्ये अनेक गोष्टी मी जाहीरपणाने आज सांगितल्या की बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवासची जी शेवटची लॉटरी झाली होती 1 मार्च 2020 रोजी त्याच्या चावी वितरणाचा कार्यक्रम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सन्माननीय देवेंद्रजी यांच्या हस्ते आम्ही पहिला टप्पा केला. जवळजवळ 167 चाव्या या पहिल्या टप्प्यामध्ये 15 जूनला आपण दिल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 जुलैला नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असं करून आपण 251 चाव्या दिल्या. उरलेल्या जवळजवळ 3000 ते 3500 चाव्या या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये गिरणी कामगारांच्या हातामध्ये आपण देणार आहोत. क्रमांक 1, ज्या घरांचा ताबा हा विलगीकरण कक्षाला ती घरं दिली गेल्यामुळे कोण पनवेल येथील जवळजवळ 2417 घरांचा ताबा हा रखडला होता. 2016 डिसेंबरची लॉटरी होऊनसुद्धा हा ताबा मिळत नव्हता कारण का कोण पनवेल इथे जाण्यासाठी सुरुवातीला गिरणी कामगारांची पात्रता तपासण्याचं काम सुरू झालं त्याच्या आधी लॉटरी झाली आणि मग गिरणी कामगारांना घरं देण्याच्या सुमारास करोना आला आणि करोना आल्यानंतरची ती घरं विलगीकरणाला दिली. ती घरं आता पुन्हा ताब्यामध्ये घेऊन MMRDAच्या माध्यमातून ती रिपेरिंग करण्याचं काम मी गेल्याच आठवड्यामध्ये सुरुवात करून दिली आणि ती 2417 घरांपैकी साधारणतः 550 गिरणी कामगारांनी त्याच्यासाठी पैसे पण भरले आहेत. उरलेल्या जवळजवळ 1900 घरांचे पैसे भरण्याचं कामसुद्धा आता सुरू होतं आहे आणि येणाऱ्या 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या निमित्ताने ती घरांचा ताबासुद्धा आपण गिरणी कामगारांना देणार आहोत. मला असं वाटतं की येणाऱ्या या कालावधीमध्ये जी घरं उपलब्ध होती
ज्या घरांच्या लॉटऱ्या झाल्या होत्या, ज्या घरांच्या लॉटऱ्याहून पात्रता निश्चित होत होती, पैसे भरले जात होते, स्टॅम्प ड्युटीला गिरणी कामगाराला वणवण फिरायला लागत होतं, आता आपण स्टॅम्प ड्युटी म्हाडामध्येच भरण्याचं काम सुरू केलं आहे आणि गिरणी कामगाराला आपलं हक्काचं घर पैसे भरल्यानंतर ताब्यामध्ये मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर, मगाशी तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की जितेंद्र आव्हाडांनी 50 लाखामध्ये पोलिसांना आणि अन्न घरं मिळतील, परंतु तुम्ही त्याबाबतीत संघर्ष केला आणि ती जी रक्कम होती ती 25 लाखावरती आली, त्यानंतर फडणवीस साहेबांना मिळणार ती 15 लाखावरती आली. ही जी घरं आहेत ती साधारणतः कमी आणि केव्हा मिळेल? नाही, हा विषय गिरणी कामगारांचा नाही, हा विषय पोलिसांचा आहे. बिडीडी चाळीमध्ये राहत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना आपली स्वतःची हक्काची घरे मिळावीत म्हणजे त्यांना पहिल्यांदा भाडेकरूचा दर्जा मिळावा म्हणून मी स्वतः 12 वर्ष आंदोलन केलं आणि 12 वर्षाचा हा लढा होता, हा फक्त पोलिसांचा नव्हता, तर बिडीडी चाळीमध्ये राहत असलेल्या नागरिकाला पुनर्निर्माणाचे हक्क मिळावेत किंवा घरं मिळावी म्हणून 2005 मी लढाई सुरू केली होती. ती 2016 सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही मागणी मान्य झाली. पोलिसांच्या घराच्या बाबतीतली लढाई अशी होती की 2022 घरं ही पोलिसांची पात्र होती ज्यांना 30 वर्ष पूर्ण झाली होती, त्यांना 50 लाख रुपयामध्ये घरं देण्याचं वचन किंवा त्याची घोषणा ही उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये असलेल्या सरकारने केली होती. पण त्याच्यावर सतत आपण काम करून, माझं विधानसभेमधलं भाषण आहे की 3 ते 4 हजार रुपये स्क्वेअर फुटाच्या दराने पोलिसांना, बिडीडी चाळीमध्ये राहत असलेल्या पोलिसाला घरं द्यावीत. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी त्याची घोषणा केली की 15 लाख रुपयामध्ये बिडीडी चाळीमध्ये राहत असलेल्या पोलिसाला हक्काचं घर मिळेल. त्यामुळे पोलिसांची लढाई ती संपुष्टात आली, आता त्यांना घरं जेव्हा तयार होतील एका बाजूला तेव्हा ती घरं मिळतील. शेवटचा प्रश्न, 1982 संपात उद्ध्वस्त झालेला गिरणी कामगार 90% मराठी माणूस होता, तो आता तुमच्या प्रयत्नाने पुन्हा घरं मिळाल्याने मुंबईमध्ये वसतो, एक गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून या शासनाच्या निर्णयाकडे आणि तुमच्या प्रयत्नाकडे तुम्ही कसं पाहत? नाही, मी तर शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मीच नाही तर समस्त गिरणी कामगार आनंदी आहे. अशी समिती केली आहे की त्या समितीमध्ये मी स्वतः कालिदास कोळंबकर साहेब, स्वतः प्रकाश आबिटकर जे आपल्या कोल्हापूरचे आमदार आहेत, समस्त गिरणी कामगारांपैकी हजारो नाही तर किंबहुना लाख गिरणी कामगार हे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, गडहिंग्लज, इचलकरंजी, बारामती, पुणे, जुन्नर, पुरंदर इथे राहतात, त्यामुळे त्यांचासुद्धा समावेश आहे. आपले साताऱ्याचे आमदार सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांचंसुद्धा याच्यामध्ये योगदान आहे. त्याच्यामुळे समस्त गिरणी कामगारांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. होय, ह्याला उशीर झाला आहे, पण येणाऱ्या कालावधीमध्ये गिरणी कामगारांना हक्काच्या घरासाठी कधीही संघर्ष करू लागू नये हा आमचा प्रयत्न असेल आणि आम्ही हे करणार म्हणजे करणारच. धन्यवाद. आम्ही जेव्हा गिरणी कामगार मेळावे सुरू केले तर प्रथम मेळावा आम्ही अलिबागमध्ये घेतला, अलिबागनंतर मग आम्ही सोलापूरमध्ये मेळावा घेतला आणि नंतर एक साताऱ्यामध्ये मोठा मेळावा घेतला. आम्ही छोटे छोटे मेळावा का घेतले की आम्हाला एक मोठं बजेट तयार करायचं होतं आणि मुंबईमध्ये एक मोठा महामेळावा घ्यायचा होता. पण आता सरकार काय म्हणतं, सरकार पॉझिटिव्ह आहे आणि सरकार प्रामुख्याने गिरणी कामाच्या प्रश्नाकडे लक्ष देते, कारण पहिलं सरकार होतं ते लक्ष देत नव्हतं, सध्या सरकार आहे ते गिरणी कामगारच्या प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक पेपरवरती. आता मी पत्ता आत्ताच राणेसाहेब बोलले की ताबा पहिले 26 झाले होते, आता जवळजवळ त्यांनी जवळजवळ 400 ते 500 लोकांचा ताबा दिले. आणि आमचं एकच मत आहे की जास्तीत जास्त लोकांना मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजे, तर सरकारचं धोरण आहे. आता राणेसाहेब भाषणामध्ये बोलले की आम्ही बाहेर घरं देणार आहेत, पण आमच्या सरकारला विनंती आहे की जास्तीत जास्त एंट्रीची जागा कशी मिळेल. आणि दुसरा एक, मी एक आत्ता प्रोजेक्ट त्यांना दिला, त्यांचं तेवढं लक्ष दिलं नाही की कांजूरमार्गला जवळजवळ 643 हेक्टर जागा आहे, त्यातल्या आम्ही 600 एकर गिरणी कामगारांना जागा मागतो. कांजूरमार्ग म्हणजे मुंबईतच जागा आहे, जर मला जर एंट्रीची जागा नाही द्यायची तर तुम्ही ते कांजूरची जागा देऊ शकता आणि ते तर पुन्हा गिरणगाव म्हणजे गिरण वसाहत
तुम्ही पुन्हा मुंबईमध्ये जो गिरणी कामगार बाहेर फेकलेला गेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर तो पुन्हा मुंबईत प्रस्थापित होईल. 1,40,000 ते 60,000 आसपास घरं सरकारला द्यायची ते टप्प्याटप्प्याने शक्य होईल असं वाटतं का? नाही, त्यांना आता जर काम करण्याची त्यांची पद्धत बघितली तर टप्प्याटप्प्याने ते शक्य होईल, पण अजून पण त्याच्यामध्ये गती आली पाहिजे. म्हणाव्याशी अजून गती नाही. जे जे गिरणी कामगाराला एजंटने वेढा दिला आहे तो वेढा असते असते सेल झाला पाहिजे, तो उठला पाहिजे. कारण गिरणी कामगार जेव्हा घर लागतं तेव्हा पहिला एजंटाचा मोर्चा त्यांच्या घरात जातो आणि त्यांना पैशाचं आम्ही दाखवलं जातं आणि तो गिरणी कामगार भांबवून जातो. गिरणी कामगार भांबवून गेल्यानंतर काय होतं की त्याला घर विकू का ना तो दुधामध्ये स्थितीमध्ये येतो आणि त्याला काही अमाऊंट दिली की ते पूर्ण फाईल तो एजंट लोक त्याच्या ताब्यात घेतली जाते आणि नंतर त्याला लाचच्या वेळेस त्याला पैसे कमी देतात आणि तो फाईल विकल्यामुळं नाही तो पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही दुसऱ्या कोणाकडे न्याय मागू शकत. आमदारांनी सांगितलं की घरं विकू नये, तर मग गिरणी कामगारांना नेमकं काय आवाज घरं आमदार साहेबांनी सांगितलं घरं विकू नका. पण असं जर तुम्ही गावोगावी गेलात तर गिरणी कामगार बघितलं त्याची अवस्था दुर्दशा खरोखर वाईट आहे. कारण त्याचा पर्याय नाही. जर त्यांना अजून घराची जर किंमत कमी केली, आता जसे त्यांना तुम्ही रोड कटिंगची घरं जातात जे बाहेरून लोकं येतात झोपडपट्टी तयार होती आणि त्या घरांना सरकार काय करतं मोफत घर देतं, परत सगळं झोपडपट्टी वशांना 2.5 लाखामध्ये घर दिलं जातं. मग गिरणी कामावर ते अन्याय तुम्ही काम करता का करता? तर त्यांना जर मोफत घर दिलं किंवा 2 ते 2.5 लाखामध्ये घर दिलं तर कुणी घर गिरणी कामावर विकणार नाही ही तुम्हाला खात्री. धन्यवाद.